हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुमचं सर्वांचं स्वागत आहे निधीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पॉपलेट रवा फ्राय। त्यासाठी मी इथे 4 पॉपलेट स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। आता आपण मसाले बघूया। इथे मी घेतलेला 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1/2 चम्मच हळदी पावडर, 1/2 चम्मच फिश मसाला, 1/2 चम्मच धनिया पावडर, 1/2 चम्मच काळी मिरी पावडर, 1/2 लिंबूचा रस। चवीनुसार मीठ, ह्याला छान मिक्स करून घेऊया। आणि हा आपला मॅरिनेशनचा मसाला तयार आहे। ह्याला सर्व पॉपलेटला दोन्ही साईडने नीट लावून घ्यायचं आहे। सर्व पॉपलेटला मसाला लावून झाल्यानंतर त्याला 20 मिनिटासाठी मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। असं केल्याने मसाला नीट मुरला जातो आणि पॉपलेटला खूप छान चव येते। पॅन गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया। मी इथे राईच्या तेलाचा वापर केलेला आहे, कारण राईच्या तेलामध्ये मच्छी फ्राय केल्याने त्याला खूप छान चव येते। कोटिंगसाठी मी इथे रवा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण पॉपलेटला कोट करून घेऊया दोन्ही साईडनी। सर्व पॉपलेट रवामध्ये कोट करून घ्यायचे आहेत। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण एक कोट केलेले पॉपलेट घालूया। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे आणि पॉपलेटला दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। पॉपलेट छान फ्राय झालेले आहेत, मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते। हे आपलं पॉपलेट रवा फ्राय तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।